सो सेकंड बेस्ट ऑफ ग्रेप वाइन दैट इज थ्रिप्स, साइंटिफिक नेम रिपी फोरो थ्रिप्स क्रुएंटाटस एच, ठीक है। एंड फैमिली थ्रिप्ला थ्रिपीडे एंड ऑर्डर थाइसेनोप्टेरा। इकोनॉमिक इम्पॉर्टेंस, इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पेस्ट ऑफ ग्रेप वाइन कॉजिंग स्कॅब फॉर्मेशन इन बेरीज। तर जे ग्रेप वाइनचे जे बेरीज आहेत त्याच्यावर स्कॅब फॉर्मेशन करते थ्रिप्सचं। त्यानंतर मार्क ऑफ आयडेंटिफिकेशनमध्ये बघा, ॲडल्टमध्ये मायनट विथ ब्लॅक फ्रिंज विंग्स असतात, फिमेल्स डार्क ब्राऊन असतात, मेल्स ब्राईट येलो असतात आणि निम्फ रेडिश असतात। त्यानंतर होस्ट प्लांट पॉलिफॅगस आहे, मँगो, पोमोग्रॅनेट, रोज, गवा, जॅकफ्रूट, कॅशिव एक्सेट्रा। लाईफ हिस्ट्रीमध्ये सेक्शुअल अँड पार्थेनोजेनेसिस रिप्रोडक्शन ऑकर्स। अँड एग्जमध्ये इन लिफ टिश्यू, ओविपोजिशन लिफ टिश्यूमध्ये होतं अँड पिरियड आहे 3 to 8 days, ठीक आहे। त्यानंतर निम्फ, निम्फल पिरियड आहे 11 to 22 दिवस। प्युपा, प्युपेशन सॉईलमध्ये आहे लक्षात ठेवा, 2 to 5 दिवस। देन ॲडल्ट्स लॉन्जिटिव्हिटी ऑफ मेल 2 to 6 days आणि फिमेलचे 18 to 20 days। देन लाईफ सायकल कम्प्लिटेड इन 14 to 33 days अँड नंबर ऑफ जनरेशन 5 to 8 पर इयर। देन पेस्ट ओव्हर विंटर इन प्युपल स्टेज इन सॉईल, विंटरमध्ये अवेलेबल असते ही, ॲक्टिव्ह अस सॉरी विंटरमध्ये प्युपल स्टेजमध्ये असते आणि समरमध्ये ॲक्टिव्ह असते। त्यानंतर नेचर ऑफ डॅमेज, नेचर ऑफ डॅमेजमध्ये बघा, डॅमेजिंग स्टेजमध्ये बोथ निम्फ आणि ॲडल्ट, आणि हे काय करतात बोथ निम्फ आणि ॲडल्ट, तर जे व्हेंट्रल सर्फेस आहे लिव्हजचा तो स्क्रॅप करतात, फ्लॉवर स्ट्रॉक स्कॅप करतात। त्यानंतर बेरीज असतील किंवा जो ओजिंग सेल्स असतो तो सक करतात, आणि त्यामुळं काय होतं जे अफेक्टेड लिव्ज आहेत ते सिल्वरी व्हाईट स्कॉर्ची पॅचेस किंवा कर्ली टिप शो करतात, फ्लॉवर शेड असेल शेड होतं किंवा स्कॅब फॉर्मेशन इन्फेस्टेड बेरीजवर दिसतं। तर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसमध्ये कल्चरल कंट्रोलमध्ये आपण काय करू शकतो, तर इन्स्टॉल 4 to 20 ब्ल्यू स्टिकी कलर्ड ट्रॅप, तर 4 to 20 ब्ल्यू स्टिकी कलर्ड ट्रॅप आपण इन्स्टॉल करू शकतो पर एकरला, 15 cm अबोधी कॅनोपी टू मॉनिटर थ्री पॉप्युलेशन। तर कॅनोपीच्या 15 cm अबो थ्री पॉप्युलेशन मॉनिटर करण्यासाठी। त्यानंतर डीप लफिंग समरमध्ये करू शकतो किंवा रेकिंग ऑफ सॉईल करू शकतो वाईन यार्डमध्ये, जेणेकरून काय होतं तर इट हेल्प्स टू डेस्ट्रॉय इट्स निम्फल स्टेजेस अँड मिनिमायझिंग दी इन्सिडन्स कमी करू शकतो। त्यानंतर रिमोल ऑफ वीड्स अँड अल्टरनेट होस्ट प्लांट, तर अल्टरनेट होस्ट प्लांट जे आहे त्याचे हिबिस्कस असेल, ओकरा असेल, कस्टर्ड ॲपल, गवा असेल, तर ते आपण रिमूव्ह करू शकतो अँड नियर बाय वाईन यार्ड्स इन अँड अराउंड दी वाईन यार्ड थ्रू ऑफ द इयर, म्हणजे या वाईन यार्डच्या जवळचे किंवा बाकीचे म्हणजे प्लांटच्या जवळचे जे असतील ना अल्टरनेट होस्ट, तर ते काय करू शकतो आपण वीड किंवा अल्टरनेट होस्ट आपण डिस्ट्रॉय रिमूव्ह करू शकतो। देन कलेक्ट अँड डिस्ट्रॉय डॅमेज द लिव्ज अँड फ्रूट अँड फ्लॉवर, जे डॅमेज द लिव्ज फ्रूट आणि फ्लॉवर असतील ते कलेक्ट करायचे। बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये नॅचरल एनिमी ऑफ थ्री प्रिडेटरमध्ये प्रिडेटरी माइट दॅट इज ॲम्ब्लिशियस स्विरस्की, देन प्रिडेटरी थ्रिप्समध्ये एवली थ्रिप्स स्पेसिस, नंतर ऑन्थ्रोकॉरिड बग दॅट इज ओरियस इन्सिडियोडस अँड दी पॅरासिटॉइड असोसिएटेड विथ दिस पेस्ट इज थ्रिपोसेंटस मॅक्युलाटस बॅट, ठीक आहे। त्यानंतर केमिकल कंट्रोलमध्ये इमॅमेक्टिन बेन्झोएट किंवा फिप्रोनिल किंवा लॅमडा सायहॅलोथ्रिन वापरू शकतो आपण, ठीक आहे। तर या पेस्टमध्ये लक्षात ठेवा सायंटिफिक नेम इम्पॉर्टंट आहे, सायंटिफिक नेम इम्पॉर्टंट आहे रिपीफोरो थ्रिप्स क्रुएंटाटस, फॅमिली लक्षात ठेवा थ्रिपीडे थ्रिप्स आहे त्यामुळं, अँड थायसनोप्टेरा ऑर्डर, ठीक आहे।